नमस्कार मंडळी, ऑनलाईन तडकामध्ये आपले स्वागत आहे। आज बनवणार आहे खजूरची खीर। नवरात्र स्पेशल आहे खजूरची खीर। तर हे आहे खजूर, मी हे पाण्यात टाकून ठेवलेले आहे 2 तासापूर्वी। आणि हे आहे आपल्याला खीर बनवायला साहित्य लागणार आहे। पिस्ता घेतलेला आहे, बारीक चिरलेलं खोबरं, काजू, बादाम, वेलची पूड आणि दूध घेतलेलं आहे 1/2 लिटर। सोबतच आपल्याला लागेल फोडणीला तूप। ज्या व्यक्तींना शुगर आहे त्यांनी वापरली नाही तरी चालेल, आणि ज्यांना थोडी गोड हवी असेल तर त्यांनी वरून साखर थोडी आपण वापरूया 2 चमचे। छान अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे, स्मूथ। आता आपण याची खीर बनवायला घेऊ। त्यासाठी आपण एकीकडे पॅन गरम करायला ठेवू। पॅन तापलेला आहे, आता त्यात तूप टाकून घेऊ। आपण 1/2 चमचा तूप वापरलेला आहे। यामध्ये काजूचे काप, बादामचे काप, खोबऱ्याचे काप आणि थोडा पिस्ता टाकून देऊ। पिस्ता आपण गार्निशिंगसाठी वापरत आहे। आता हे छान आपण हलवून घेऊ। याला आता हलक्या आचेवर होऊ द्यायचं आहे। आता हे छान गोल्डन कलरवर झालेलं आहे। आता आपण यात खोबरं किस टाकून घेऊ। आणि परत खोबरं किस हे लवकर होते त्यामुळे आपण हे शेवटी टाकलेलं आहे, आणि यामुळे आपल्या खिरीला खूप स्वाद येणार आहे। तर आपलं हे जे साहित्य आहे हे पूर्णपणे झालेलं आहे। आता यात आपण दूध ॲड करू। तर मी यात हे दूध टाकून घेतलेलं आहे। मी हे 1/2 लिटर दुधाची खीर बनवत आहे। त्यासाठी मी आपले खजूर हे 20-25 खजूर घेतलेले होते आणि ते मिक्सरमधून बारीक केले। तर आता जी ही पेस्ट आहे हे आपण ह्या दुधामध्ये टाकून देऊ। आपल्या दुधाला पण छान उकळी येत आहे आणि ही पेस्ट पण मी यात टाकलेली आहे। आणि याला छान मिक्स करून घेऊ। हे पूर्ण एकजीव होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत याला छान हलवायचं। ही खीर आपल्याला म्हणजे ही आपण प्याईसाठी बनवत आहे। जर तुम्हाला ही थीक पाहिजे असेल तर तुम्ही यात राजगिरा वापरू शकता, ती उपवासाची होईल। किंवा तुम्ही यात ड्रायफ्रूट्सची पण पावडर टाकू शकता, त्यामुळे पण ही थोडी थीक होईल। पण ही जी आपली खीर आहे ही खूप छान झालेली आहे। मी या खिरीमध्ये फक्त 3 चमचे साखर वापरत आहे। तर ह्या चमच्यानुसार मी 3 चमचे साखर वापरत आहे। मी 3 चमचे साखर वापरलेली आहे फक्त, आणि ही साखर आपण यात टाकून देऊ। तर आपली अशा प्रकारे छान खीर तयार झालेली आहे। आता याला आपण याची एक उकड येऊ देऊ। याला कवर न करता याला तशीच उकड येऊ द्यायची, कारण आपण जर ही झाकून ठेवली तर ही उतू जाऊ शकते, त्यामुळे याला अशीच उकड येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता याला किती छान उकड येत आहे।
हे अशी मधा मधातून हलवून घ्यायची आणि आता हे खूप थिक झालेली आहे आधीपेक्षा। तिला असंच 2-3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आणि आपली खीर तयार झालेली आहे। यात वरून इलायची पूड आणि आता आपण ही सर्व करून घेऊ। वा छान किती छान खीर झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि यावर आपण पिस्ता टाकून घेऊ गार्निशिंगसाठी। खूप छान खीर झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा। जर तुम्हाला खीर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू।